मी राज्यसभेत गेलो होतो, खूप धूळ झाली तिथे. हो, उद्या सेवकांना सांगते आणि धूळ स्वच्छ करून घेते. हा पण माते, राज्यसभेत काही कामच होत नाही, मग धूळ साचणार. आता मला कळत आहे तुला काय म्हणायचं आहे ते. मग तू उद्या सिंहासनावर बसणार ना? मलाही तुझ्यासोबत बसायचं आहे. तू मला तसं वचन दिलं आहे. तू माझं ऐकलं नाहीस तर मी निघून जाईन. नाही, मी तुला नाही जाऊ देणार. तुझे हे आता बोललायस ते मला आवडलं नाही. तू परत जर असं बोललास तर मी तुझ्यावरही रागवे ना. हो ना, मग ऐकणार माझ. बर, उद्या मी राज्यसभेत जाईन आणि सिंहासनावर बसून राज्यकारभार करेन. कुणालाच का कळत नाही माझ्या मनात काय चाललं आहे ते. देवा, तुमची मी किती वाट बघायची. आता वाट बघून बघून मी थकून गेले. काय चाललं काय तुझ? काय आज बानूच्या रागाचा पारा चढलेला दिसतो. त्यात तिचीही चूक नाहीच म्हणा. माझी वाट पाहून थकली असेल ती. आता ती रागवलेली असताना ह्या वाटेने यायलाच नको होत. बानू, काय चाललंय येण्यासारखं तुझ? काय चाललंय? तू काल काय म्हणलं होतास मला कि मी आज जेजुरीला जाणार म्हणून, देवासनी भेटणार म्हणून? मी आज त्यासनी भेटणारच आहे. वय ना, मग कधी?